आयोग पीठे दटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रहि समागतं तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तडिद्वाससं नीलमिघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरम द्विष्टिकाय समन्यस्थ पादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कैलासराणा शिवचंद्रमोळि फणींद्र माथा मुकुटी झळाळि कारुण्य सिंधा भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थित नमस्तसे 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 नमो नमः नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरं तं नमामि शनेश्वरं तं नमामि शनेश्वरं नमो ज्ञानेश्वरः 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 त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओ मनमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठला 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 धन्य हरिभक्त जन्मले जा वंशी सकाळ कुळासी तारियले पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राज भाव कोणी अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडस परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी स्वर्गीय सौभाग्यवती जिजाबाई संतू साणप या आईंना या माऊलीला जाऊन खऱ्या अर्थानं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आईंच्या या माऊलीच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या जिजाईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भाऊबंद सगळे स्वैरे
दुपारी पाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात. त्यांचा जो कुटुंब परिवार या ठिकाणी आहे, त्यांचे पती संतू दादा साणप पती आहेत, कचरू संतू साणप मुलगा, नंदू संतू साणप या ठिकाणी मुलगा आहे, चंद्रकांत संतू साणप मुलगा आहे, नितीन कचरू साणप नातू आहे, सतीश कचरू साणप नातू आहे, चिरंजीव शुभम चंद्रकांत साणप नातू, ज्ञानेश्वर सावळेराम आव्हाड या ठिकाणी नातू आहे, स्वाती सोमनाथ कराडनाथ, अरव चंद्रकांत साणप नाथ, गणेश नंदू साणप नातू आहे, अमोल साणप नातू, सुनीता साणप सून आहे, सुनीता नंदू साणप सुनबाई आहे, रंजना कचरू साणप या ठिकाणी सुनबाई आहे, आणि मुलगी आहे गंगा भागीरथी सिंधुबाई सावळेराम आव्हाड या ठिकाणी मुलगी आहे. आणि बाकीचे पुतण्या खूप मोठा असा भरपूर नावं या ठिकाणी बॅनरवर आहेत. पण खूप मोठा असा सुंदर असा कुटुंब परिवार खऱ्या अर्थानं या जिजाईंचा आहे. आणि त्यांच्या या जाण्यानं खऱ्या अर्थानं या सानप परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे, जो काही दुःखाचा घात या ठिकाणी कोसळलेला आहे, या कुटुंबाला या परिवाराला पांडुरंगानं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी एवढी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने या ठिकाणी माझे वडील हरिभक्त परायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्त परायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडकी सिक्का केला तुका दुखी उतरला सहानकेचा कबूल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची खऱ्या अर्थानं लाडाचे लेख असल्यामुळं सेवा सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या गादीवर उभी आहे. आणि सेवेसाठी खऱ्या अर्थानं जो काही निवडलेला अभंग आहे तो या ठिकाणी संत श्रेष्ठ महाराष्ट्र हृदय सम्राट देहूकर निवास खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा सुंदर असा गोड असा या ठिकाणी अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठला 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 विठ्ठला. दोन मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ म्हणणार आहे. धन्य हरी भक्त जन्मले जा वंशी सकळ कुळासे तारियले. तुकोबराय म्हणतात ते धन्य हरिभक्त का जे चांगल्या वंशामध्ये चांगल्या कुळामध्ये जे जन्माला आले, ज्यांनी हरीचं भजन केलं आणि आपल्या कुळाचा खऱ्या अर्थानं उद्धार केला, आपल्या आईवडिलांचं श्राद्ध केलं, पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, त्या दिवशी भगवंताचं भजन केलं, पूजन केलं, नामस्मरण केलं, ते हरिभक्त खऱ्या अर्थानं धन्यतेस काय येतो. आपल्या आईवडिलांचं ज्यानं श्राद्ध केलं, पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान केलं ना, ते खऱ्या अर्थानं धन्यतेस पात्र आहे. धन्य हरिभक्त जन्मले जा वंशी आणि सकळ कुळासी तारियले. ते आपल्या सगळ्या कुळाचा म्हणजे आपल्या आईच्या बापाचा आजोबा पंजोबा सगळ्या कुळाचा खऱ्या अर्थानं ते मुलं काय करतात, उद्धार करतात. का जे खऱ्या अर्थानं हरीचं भजन करतात आणि आईवडिलांचं श्राद्ध करतात. काही जण म्हणतील महाराज आम्हाला नाही श्राद्ध करायचं, नाही करायचं आम्हाला आईवडिलांचं श्राद्ध. तुम्ही किती सांगितलं श्राद्ध करा श्राद्ध करा, आम्हाला नाही करायचं. मग केलं तर काय होणार आहे? आणि नाही केलं तर पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राज व्हावा कोणी. वरून गेलेले मायबाप वाट पाहतात का ज्यांच्यासाठी इस्टेट कमवली, ज्यांच्यासाठी प्रॉपर्टी कमवली, ज्यांच्यासाठी हाडाची काड केली, रक्ताचं पाणी केलं, ज्या मुलांसाठी आत्तापर्यंत सगळं कमवलं, त्या मुलांनी माझं साधं श्राद्ध सुद्धा केलं नाही, पिंडदान केलं नाही, अन्नदान केलं नाही, ज्ञानदान केलं नाही, याची वाट कोण पाहतं?
स्वर्गात गेलेले खऱ्या अर्थानं माय बाप्पा दाट पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज आणि वंशी भक्त राज व्हावा कोणी. वरून म्हणतात का आमच्या कुळात असा एखादा मुलगा केव्हा जन्माला येणार का जो आमचं श्राद्ध करेल का. कारण आई वडील कसेही असू द्या, ते पापी असू द्या किंवा पुण्यवान असू द्या, पण आई वडील गेल्यानंतर त्यांना जर स्वर्गामध्ये चांगली गती मिळून द्यायची असेल आणि यमाचा दंड जर आपल्या आई वडिलांचा चुकवायचा असेल तर मुलानं काय केलं पाहिजे, श्राद्ध पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान केलं पाहिजे. यमाची यातना चुकलिया दंड आणि वंशी झालिया एक हरिभक्त, त्यांच्या कुळामध्ये हरीचा भक्त हरीचा दास जन्माला यावा आणि त्या मुलानं आपल्या आई वडिलांच्या श्रद्धाच्या निमित्तानं पिंडदान अन्नदान करावं तर आई वडिलांचा यमाचा दंड चुकवण्याची ताकद सुद्धा खऱ्या अर्थानं त्या मुलामध्ये. आणि एकदा का त्या मुलानं श्राद्ध केलं, पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं तर गेलेले मायबाप खऱ्या अर्थानं खुश होतात. आणि एकदा का ते श्राद्धाच्या निमित्तानं खुश झाले तर तुम्हाला आम्हाला काय देणार आहे, आशीर्वाद. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. ते म्हणतात की माझ्या मुलानं माझं पिंडदान अन्नदान ज्ञानदान केलं ना आता माझ्या कुळाचं कल्याण झालं पाहिजे. हा आशीर्वाद खऱ्या अर्थानं आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं जर आजच्या कार्यक्रमाचा मुद्दा पाहिला तर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि एवढा सुंदर कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं थाट या सानप परिवाराने या ठिकाणी केलाय. कुणासाठी केलाय, आमचे सतीश भाऊंनी मला या ठिकाणी कार्यक्रमाची तारीख दिली, मला आमंत्रण दिलं या सानप परिवाराच्या वतीनं. या सानप बंधूंनी सुद्धा या ठिकाणी मला आपल्या आईच्या निमित्तानं एवढा मोठा सोहळा पिंडदान अन्नदान ज्ञानदान ठेवलाय. आणि त्या माऊलीच्या फोटोकडे बघा, खऱ्या अर्थानं जुनं ते जुनं ते खऱ्या अर्थानं सोनंच होतो, जुनं ते सोनंच होतं. बघा त्या माऊलीकडे एकदा किती सुंदर असा फोटो आहे. बघा डोक्यावर खऱ्या अर्थानं पदर आहे, कपाळाला भलं मोठं या ठिकाणी कुंकू लावलेलं आहे आणि नाकामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी नथ आहे, गळ्यामध्ये सुंदर असं मंगळसूत्र आहे. आणि खऱ्या अर्थानं अशा महिला अशा लक्ष्म्या खऱ्या अर्थानं आत्ताच्या काळामध्ये बघायला सुद्धा मिळत नाही. पण आता ज्या ज्या जुन्या महिला आहेत, कारण जिच्या डोक्यावर पदर खऱ्या अर्थानं तिला सर्वांची कदर. आणि या ज्या जुन्या महिला होत्या ना महिला मंडळ, या खऱ्या अर्थानं पहिला तेवढ्या सगळ्यांचा मान राखायच्या, सगळ्यांचा खऱ्या अर्थानं आदर करायच्या, सगळ्यांशी प्रेमानं वागायच्या, सगळ्यांशी प्रेमानं बोलणाऱ्या. खऱ्या अर्थानं या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना तर परखड व्यक्तिमत्वही मला दिसतंय. परखडपणे बोलणारी ही माता नक्कीच असेल, पण सर्वांवर प्रेम करणारी सुद्धा खऱ्या अर्थानं तेवढीच आहे. खऱ्या अर्थाने सगळे हावभाव त्यांच्या या ठिकाणी चेहऱ्यावरून कळतात. आज या कुटुंबाची आई गेली जाऊन खऱ्या अर्थानं एक वर्ष झालं. ज्या कुटुंबाची आई जाते, ज्या कुटुंबाची माऊली जाते, ज्या परिवाराची आई जाते ना महिला मंडळ, लक्षात ठेवा आपली आई आपली माऊली खऱ्या अर्थानं आपल्या घराची लक्ष्मी आहे. आपली आई म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आहे. आणि ज्या दिवशी कुटुंबातून आपली आई गेली ना, ज्या दिवशी कुटुंबातून आपली माऊली गेली ना, समजून जायचं का त्या दिवशी आपल्या घरातली खऱ्या अर्थानं कोण गेली हो, खऱ्या अर्थानं लक्ष्मी गेली. आणि खऱ्या अर्थानं आजही मला हेच म्हणावं लागेल की या कुटुंबातली खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक लक्ष्मी खऱ्या अर्थानं या कुटुंबातून या परिवारातून निघून गेली. बाबा हो, आई ती आई आहे, आईची किंमत हा याद आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्या दिवशी आई जाईल, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आई आई म्हणून हाका मारा, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रेम करा, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरात खऱ्या अर्थानं आईला भेटायला जा. ज्या वेळेला आई म्हणते बाई मला भेटायला ये, त्यावेळेला बाई म्हणते आई मला फार काम आहे ग, दोन दिवस जाऊ दे, चार दिवस जाऊ दे, आई खऱ्या अर्थानं मी तुला भेटायला येते. तीच आई आपल्या मुलाला नातवाला खऱ्या अर्थानं फोन करते. मुलं बाहेर असतात, कधी कधी नातवंड बाहेर असतात, बाबा अरे फार दिवस झाले तू मला भेटायला ये. मुलं म्हणतात, नातवंड म्हणतात, आई थांब ग मला सुट्टी नाही, मी शनिवारी येईल, मी रविवारी येईल. म्हणजे खऱ्या अर्थानं महिला मंडळ तिच्या तिच्या तिला वाटतं माझ्याजवळ यावं, माझ्याजवळ माझ्या लेकरांनी राहावं अशी आस जिला असते ना, तिला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महिला मंडळ आई म्हणतात. आपण राहतोय आपल्या सासरी, आपण राहतोय आपल्या सासरी, पण आपण दोन दिवस का होईना यावं, आईच्या कुशीमध्ये राहावं, दोन दिवस का होईना मुक्काम करावा. आणि आपण गेल्यानंतर जी माय आपल्या आवडीचा स्वयंपाक करते आणि आपण माहेरामध्ये चार दिवस राहावं असं जिला वाटतं ना, महिला मंडळ ती म्हणजे
खऱ्या अर्थानं भक्त माहेरातली माय आहे. आणि अशी प्रेम करणारी आई, जीव लावणारी आई, माया लावणारी आई, ज्या दिवशी तुमच्या माझ्या जीवनातून महिला मंडळ खऱ्या अर्थानं निघून जाते ना, त्यावेळेला आई म्हणून कोणी आई सहाक मारी तिहाक येई कानी मज हो यशोक कानी. अशी आई ज्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या कुटुंबातून त्या भरल्या गोकुळातून खऱ्या अर्थानं आई निघून जाते ना, त्यावेळेला मुलं डस डसा रडल्याशिवाय राहत नाही, लेकी डस डसा रडल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत घरामध्ये माय आहे तोपर्यंत घर कसं भरलेलं असतो, गोकुळासारखं सुखानं भरलेलं असतं. आणि आई म्हणते माझ्या घराला, ती आई उपमा देते आपल्या घराला, ती आई म्हणते माझं घर गोकुळासारखं काय भरलंय, सुखानं भरलंय, आज मला काही कमी नाही. ती आई काय म्हणते, माझ्या घरात गोकुळ सारे जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. आई म्हणते काय सांगू, माझं घर गोकुळासारखं सुखानं भरले, सोन्यासारखे माझे पती आहेत, सोन्यासारखे माझे मुले आहेत, सोन्यासारख्या माझ्या सुना आहे, सोन्यासारखे माझे नातवंड आहे, माझ्या लेकींचं लग्न झालंय, माझ्या लेकींना सासर सुद्धा चांगलं मिळालंय. आज माझ्या प्रपंचामध्ये, आज माझ्या संसारामध्ये खऱ्या अर्थानं काहीच कमी नाही. महिला मंडळ, त्या घरातली आई ना, त्या कुटुंबातली माऊली ना, खऱ्या अर्थानं ती फार आनंदित असते हो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज झळकत असतं, तिच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं एक वेगळा आनंद झळकत असतो. आणि विशेष म्हणजे मुलं मुली जगाच्या पाठीवर कुठंही राहू द्या, आपण जगाच्या पाठीवर कुठंही राहा, पण आपल्याला 10 वेळा फोन करणारी आपली माय, 10 वेळा फोन करणारा आपला बाप. जगाच्या पाठीवर तुम्ही पुण्याला राहा, दिल्लीला राहा, कलकत्त्याला राहा, आता औरंगाबादला राहा, कुठंही राहा, पण तुम्हाला एखाद्या पाहुण्यारावण्याचा फोन येईल, हो या या दिवशी आमच्या घरी लग्न आहे बरं का, लग्नाला या. अहो तुम्ही लग्नाला गेले तर कोण बोलणार आहे, आणि तुम्ही गेले नाही तर, तुम्ही गेले नाही तर तुम्हाला एकही फोन येणार नाही का, तुम्ही आमच्या लग्नाला का आले नाही. गेले तर गोड बोलणार, आणि नाही गेले तर एकही फोन तुम्हाला येणार नाही का, तुम्ही लग्नाला का आले नाही. पण माझं लेकरू आज गावाला येणार होतं, माझं लेकरू आज या कार्यक्रमाला येणार होतं, एवढा उशीर झालाय तरी माझं लेकरू अजून घरी आलं नाही. म्हणून 10 वेळा त्या मुलाला, त्या सुनेला, त्या नातवंडाला, त्या लेकीला खऱ्या अर्थानं फोन करणारी जर कोण असेल तर ती म्हणजे ऐशी तळवळ्याची जाती, ऐशी तळवळ्याची जाती, लावणी रे, लावणी रे, लावणी रे.
आणि गोड प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन वृद्धी. लाभाशिवाय प्रेम करणारं पात्र या विश्वामध्ये कोणाचं असेल ना महिला मंडळ, ते भक्त म्हणजे आपल्या माहेरातली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माय आहे. आपण यावन दोन दिवस राहावं असं जिला वाटतं ना ती म्हणजे माय. आपण आपल्या सासरी राहतो महिला मंडळ, तुम्हाला काय आवडतं, आपल्याला काय आवडतं, ऐका ना, याच्यापेक्षा आपल्या नवऱ्याला काय आवडतं, माझ्या नवऱ्याला काय आवडतं, माझ्या सासू सासऱ्यांना काय आवडतं, माझ्या मुलांना काय आवडतं, हा विचार प्रत्येक स्त्रीला खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये करावा लागतो. तुम्हाला मला काय आवडतंय महिला मंडळ, हा विचार जरी केला आणि जे आपल्याला आवडतंय, जो पदार्थ आपल्याला आवडतोय, तो जर त्या घरातल्या मंडळीला आवडत नसेल तर तिसरी तो पदार्थ त्या घरात कधीच करत नाही. ती तिच्या आवडीनिवडींना मुरड घालते, पण घरातल्यांच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते ना ती म्हणजे तुमच्या घरातली पत्नी. एक आई, तुमची पत्नी आणि तुमची आई खऱ्या अर्थानं या ठिकाणी या दोन घराच्या लक्ष्मी आहेत. आणि या लक्ष्मी आहेत ना ते कुटुंबातल्या प्रत्येकाची आवडनिवड जपत असतात, पण स्वतःची आवडनिवड बाजूला ठेवतात आणि सगळं कुटुंबाची आवडनिवड जपतात. पण ज्या वेळेला त्या आईला लेकीची आठवण येते त्यावेळेला ती आई म्हणते, हे बाबा हो माझ्या मुलीला एक तरी फोन करा, फार दिवस झाले मी तिला बोलावलं नाही, मला तिला काय द्यायचं आहे, निरोप द्यायचा आहे. आई निरोप देते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा, नाव लेकी जग घेता जात फिरे गर गरा, माझं डोळ पुसणारी लेख गुंतले संसार, रोज येते स्वप्नात काही सांगत ग नाही, जशी चैताच्या उन्हात तशी सुखाली गजाई, कडू लेकीच नशीब माझ कपाळ उधळी, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगाडी. आई म्हणते हो माझ्या लेकीला निरोप पाठवा. मुलीला फोन केला जातो, मुलगी म्हणते आई येते का मी तुला भेटायला, या या दिवशी येते. त्यावेळेला आई म्हणते, बाई येतेस ना तर जेवण करायला ये बरं का, मी तुझी काय पाहते, खऱ्या अर्थानं वाट पाहते. त्या आईला माहिती आहे माझ्या लेकीला जे आवडतं ना तिच्या आवडीनिवडींना तिला मुरड घालावी लागते, तिला खऱ्या अर्थानं सासरच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. पण आज माझी लेक येणार आहे, आज माझ्या लेकीला जे आवडतं ना तो स्वयंपाक खऱ्या अर्थानं मी करणार आहे. म्हणून महिला मंडळ, ज्या वेळेला तुम्ही माहेरला निघता ना त्यावेळेला तुमच्या माझ्या आवडीचा स्वयंपाक करणारी खऱ्या अर्थानं आणि आपल्या आवडीनिवडी जपणारी महिला मंडळ जर खऱ्या अर्थानं कोण असेल तर ती म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या माहेरातली माय, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची माझी आई. म्हणून आईची व्याख्या आहे, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगात गुणगुणावी अशी संत वाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आणि वेदनेनंतरची पहिली आरोळी तिला जीवनामध्ये खरे अर्थानं आई म्हणतात. आणि अशी प्रेम करणारी आई ज्या दिवशी जाते ना त्या दिवसापासून आपल्याकडे रडल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत आई घरात बसलेली आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. 75-80 वर्षाची माई घराच्या दारासमोर बसते, दारासमोर बसून मुलांना हाका मारते, हे बाळा अरे इकडे, मुलांना नाही ऐकलं तर सुनेल हाका मारते, अगं सुन बाई जरा इकडे मी काय म्हणते ऐक माझं, सुनांना नाही ऐकलं का नातवंडाला हाका मारते, नातीला हाका मारते, हे बाळा अरे जरा इकडे माझं तुझ्याकडे काम आहे. ज्या वेळेला आई मोठ्या मोठ्यानं हाका मारते ना त्यावेळेला घरातले म्हणतात, म्हातारीला काही काम, म्हातारीला काही काम नाही, आईला काही काम नाही विनाकारण हाका मारत असेल, अशीच आपल्याला बोलावत असेल. अहो ज्या वेळेला आई हाका मारते ना त्यावेळेला आपल्याला तिच्या हाकेला खऱ्या अर्थानं हो द्यायला सुद्धा वेळ नाही हो. आणि ती आई ज्या वेळेला कालांतरानं देवाच्या घरी निघून जाते, आई देवाच्या घरी गेली ना सगळ्यांना कळतं, आणि सगळ्यांना कळलं का सगळे जमा होतात, आणि सगळे जमा झाले ना का मोठ्या मोठ्यानं आई ग करून मोठ्या मोठ्यानं काय करतात खऱ्या अर्थानं टाहू पडतात. आता मला सांगा तुम्ही किती रडले आणि किती मोठ्या मोठ्यानं आई ग केलं म्हणजे गेलेली माई परत येईल. अहो ज्या वेळेला आई जिवंत होती ज्या वेळेला आई हाका मारत होती त्यावेळेला तुम्हाला तिच्या हाकेला ओ द्यायला वेळ नव्हता, आणि आता आई देवाच्या घरी गेली आता तुम्ही किती हाका मारा, आता आईला सुद्धा तुमच्या हाकेला ओ द्यायला खऱ्या अर्थानं वेळ राहिला नाही. त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या घरातले मुलं मुली सुना नातवंड खऱ्या अर्थानं रडल्याशिवाय राहत नाही. कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही, कुठे गेली माझी आई, आई
झोप येत नाही, ये नाग आई ये नाग आई, मला झोप येत नाही, नऊ महिने नऊ दिवस गरबामध्ये तू वाढविले, बोट धरून आई ग तू मला चालायला शिकविले, रडवालो आई रडवालो आई कोण गाईल अंगाई, कोण गाईल अंगाई, कुठे गेली माझी आई आई ग मला करमत नाही, ये नागाई ये नागाई मला झोप येत नाही। त्यावेळेला ती लेकर डसाडसा रडतात, पण तुम्ही किती रडले तर त्याचा उपयोग नाही। ज्या वेळेला आई हाका मारत होती त्यावेळेला तुम्हाला वेळ नव्हता, आणि आता तुम्ही हाका मारल्या आता आईला सुद्धा तुमच्या हकेला खऱ्या अर्थानं हो द्यायला वेळ राहिला नाही। आणि आई गेल्यानंतर ज्या वेळेला त्या मुली परत एकदा खऱ्या अर्थानं आपल्या माहेरात येतात, मुलं घराकडे येतात, त्यावेळेला त्यांची वाट पाहणारी त्यांची माय घरात दिसत नाही ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा खऱ्या अर्थानं या ठिकाणी लागल्याशिवाय राहत नाही। म्हणून एक सांगते का, एक करा, नाही तुम्हाला जिवंतमणी आईबापाची किंमत कळाली, नाही तुम्ही जिवंतमणी सेवा केली, नाही तुम्ही आईबापाचं काहीच केलं, मग काही जण म्हणतील महाराज आम्ही जिवंतमणी सेवा केली नाही, मग गेल्यावर कशाला काय करू, लोक आम्हाला नावं ठेवतील ना, का जिवंतमणी सेवा नाही आणि भुके नाही अन्न आणि मेल्यावरही पिंड दाणं, हा लोकांचा स्वभाव आहे। महाराज आम्हाला लोक नावं ठेवतील ना, आम्ही जिवंतपणे काही केलं नाही, मग मेल्यावर कशाला काय करू, कशाला पिंड दाण, कशाला अन्न दाण, कशाला देणं दाण। ऐका, नाही तुम्हाला जिवंतपणे आईबापाची किंमत कळाली ना, नाही तुम्ही जिवंतपणे तुमच्या आईबापाची सेवा केली ना, तर गेल्यावर का होईना, गेल्यावर का होईना, खऱ्या अर्थानं करा। आणि जर गेल्यावर तुम्ही पिंडदान केलं, गेल्यावर अन्नदान केलं आणि गेल्यावर ज्ञानदान जर केलं ना, तर त्या आई वडिलांना स्वर्गामध्ये चांगली गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। कारण तुम्ही कसंही वागा आणि काही वागा, पण ज्या वेळेला आई वडील स्वर्गाला जातात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं 10 दिवस आत्मा घरात असतो, 13व्या दिवशी तो घराच्या बाहेर निघतो, 13वा ते श्राद्ध तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो, आणि श्राद्धाच्या दिवशी पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान झाल्याशिवाय त्या आत्म्याला स्वर्गामध्ये गती मिळत नाही। त्या आईचा आत्मा, त्या आई गेलेली आई असेल, गेलेला बाप असेल, त्या आईचा आत्मा असेल, ते वरून खऱ्या अर्थानं काय पाहतात, वाट पाहतात, आणि वाट पाहून काय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, पाहतात ती वाट स्वर्गीचे पितर किंवा स्वर्गीचे पूर्वज
आणि वंशी भक्तराज बाबा कोणी, कारण ते वरून वाट बघतात की माझ्या मुलानं माझ्यासाठी पिंडदान अन्नदान ज्ञानदान केलं पाहिजे, ज्यांच्यासाठी मी कमवलं हाडाची काढ केली आणि यानं माझ्यासाठी काही केलं नाही म्हणून खऱ्या अर्थानं वाट पाहतात. म्हणून तर ज्या वेळेला माझे नाथ बाबा, बघा नाथ महाराजांच्या वडिलांचं श्राद्ध आहे, म्हणून नाथ बाबांच्या वडिलांचं श्राद्ध आहे, नाथ बाबांनी सगळी तयारी केली, पंचपक्वान्नाचं भोजन तयार केलं, पण त्यांच्या दारासमोरून काही हरिजन मंडळी चालली होती, त्यांची लेकरं डस डसा रडत होती. ज्या वेळेला ती लेकरं डस डसा करत होती, अन्न अन्न करत होती, ती म्हणत होती दारावरून जाताना, अरे नाथ बाबाच्या वाड्यातून आज इतका गोड स्वयंपाकाचा वास येतोय, पण हे जेवण खऱ्या अर्थानं आपल्यासाठी नाहीये, तर हे जेवण नाथ बाबांनी आज त्यांच्या भाऊबंदासाठी खऱ्या अर्थानं केलेलं आहे, हे भोजन खऱ्या अर्थानं आपल्यासाठी नाहीये. नाथ बाबांनी ते वाक्य ऐकलं, छोटी छोटी मुलं रडताय, आईच्या कडेवर लेकरू आहे, बाबाच्या कडेवर लेकरू आहे, आणि वाड्यासमोरून चाललेले डस डस ती छोटी लेकरं रडतात. नाथ बाबांनी पाहिला, रे यांना भोजन घातलं तर याच्यापेक्षा मोठं पुण्य आपल्याला कुठलंच मिळणार नाही. म्हणून नाथ बाबांनी जे भोजन श्राद्धाचं जे जेवण बनवलं होतं ते सगळं अन्नदान त्या हरिजन मंडळीला त्या लेकरांना खऱ्या अर्थानं करून टाकलं. करून टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं गिरजाबाईनं परत एकदा वाडा धुतला, सगळे भांडे कुंडे घासले आणि परत एकदा भाऊबंदासाठी स्वयंपाक बनवला आणि त्या भाऊबंदाला सगळी मंडळी बोलवायला गेले. त्यावेळेला भाऊबंद म्हणू लागले, नाथ बाबा तुम्ही आम्हाला मान दिला नाही, तुम्ही पहिल्यांदा हरिजनांना मान दिलंय, तुम्ही पहिल्यांदा त्यांना जेवण घातलं आणि परत तुम्ही त्यावर उष्ट स्वयंपाक केलाय. नाथ बाबा म्हणतात, असा काहीतरी बाळगू नका आणि ती अन्याय अत्याचार तुम्ही माजवू नका. अरे तीही माणसं आहोत, आपणही खऱ्या अर्थानं माणसं आहोत, तुम्ही कशाला खऱ्या अर्थानं हे करताय, जमणार नाही. तुम्ही आमच्या अगोदर त्यांना भोजन घातलं ना, तर आता खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या घरी जेवायला येणारच नाही. त्यावेळेला नाथ बाबा चिंतामग्न झाले आणि खऱ्या अर्थानं चिंता करत बसले. आता नाथ बाबांच्या वाड्यावर 12 वर्ष माधव म्हणून, 12 वर्ष केशव म्हणून आणि 12 वर्ष श्रीकंड म्हणून काम करायला कोण होते, कोण होते, स्वतः भगवान होते. आणि तेवढ्यात भगवानजी आपली पाण्याची जी कावड आहे ते खऱ्या अर्थानं कुठं घेऊन आले, खांद्यावर घेऊन आले आणि नाथ बाबांना बसलेलं पाहिलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, भाऊबंदासाठी भोजन केलं होतं पण हरिजन लोकांची जी मंडळी छोटी छोटी लेकर आहे ना बाबा, ती रडत चालली होती रे, मला दुःख देखवलं नाही त्यांचं, म्हणून केलेलं भोजन त्यांना खायला दिलं. परत गिरजा माऊलीनं सगळं वाडं धुतलंय, परत सगळा नवीन स्वयंपाक केलाय आणि आता त्यांना बोलवायला गेलं तर ते म्हणतात का तुम्ही अगोदर त्यांना जेवण दिलं, आता आम्ही जेवायला खऱ्या अर्थानं येत नाही, आता माझे भाऊबंद काही जेवायला येत नाही. त्यावेळेला श्रीखंड म्हणतात, नाथ बाबा अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळ्यांना बोलून आणतो. अरे श्रीखंड मी करू काय, एक काम करा, सगळे ताटं तयार करा,
सगळे ताटं तयार झाले बरं का, सगळे ताटं तयार झाले, ताटं वाढले, पाणी टाकले, पाणी दिले समोर. ए बाबा श्रीकांड, तू मला ताटं करायला लावले, पाणी द्यायला लावलं, सगळं दिले, पण ताटावर तर बसायला कुणीच नाही. त्यावेळेला श्रीखंड म्हणतात, काय म्हणतात, श्रीखंड रूपी भगवान आहेत ते म्हणतात, नाथ बाबा एक काम करा, अहो जेवणाच्या अगोदर काय बोलायचं असतो, श्लोक म्हणायचा असतो, तुम्ही फक्त डोळे झाका आणि डोळे झाकून एकदा श्लोक म्हणा. माझ्या नाथबाबांनी डोळे मिटले आणि श्लोक म्हणायला काय केली, सुरुवात केली. वदनी कमळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होता नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जय यज्ञ कर्म बोला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कीर्तन संपलं नाही बरं का, तो पंक्ती धरायची, कीर्तनाकडे लक्ष आहे ना. वा, ज्या वेळेला पंक्ती बसल्या, पंक्ती बसल्याबरोबर पुंडलिक झालं, आणि पुंडलिका झाल्याबरोबर तोपर्यंत लगेच माझ्या श्रीखंडानं यमाला कॉल केला, वरती लगेच कॉल लावला स्वर्गामध्ये, का नाथ बाबाचे जेवढे पूर्वज आहे, नाथ बाबांचे जेवढे पितर आहे, खऱ्या अर्थानं लगेच वरती कॉल आहे. ऐका नाही, आता स्वतः भगवान आहे श्रीखंडाच्या रूपानं जो आलाय तो खऱ्या अर्थानं भगवान आहे. मग एवढा मोठा ज्यांचा अधिकार भगवंताचा, त्या भगवंताला काय अवघड आहे हो, लगेच वरती कॉल आणि लगेच पुंडलिक होईपर्यंत सगळे पितर नाथबाबांचे सगळे ताटावर पंक्तीवर जेवायला हजर झाले हो. आणि नाथबाबांनी डोळे उघडले, आणि नाथबाबांनी डोळे उघडले ते पाहिलं तर अरे माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खबर पंजोबा, माझे सगळे पूर्वज खऱ्या अर्थानं कुठं आलेत, इथं जेवायला आले. आणि हे ज्या वेळेला खऱ्या अर्थानं माझ्या नाथबाबांनी पाहिलं ना, त्यावेळेला नाथबाबाच्या डोळ्यांतून आनंद अश्रू खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाहू लागले, का माझ्या घरी खऱ्या अर्थानं माझे भाऊबंद नाही आले, पण माझ्या घरी माझे खऱ्या अर्थाने सगळे माझे वाडवडील, माझे सगळे पितर या ठिकाणी काय आलेत, जेवायला आले. म्हणजे एवढा मोठा अधिकार नाथबाबांचा मोठा होता का, कारण खऱ्या अर्थानं आयुष्यभर भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन केलं, गोरगरिबांची दिन दुबळ्यांची माझ्या नाथबाबानं खऱ्या अर्थानं सेवा केली, तर आजपर्यंत माझ्या नाथबाबांना कधी काही कमी पडलं नाही. आणि म्हणून त्यांच्या दारामध्ये चाकरी करायला स्वतः देव आले, आणि स्वतः देव खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यानंतर काय झालं बरं, स्वतः देव आले, आणि देव आलेच नाही तर त्यांचे सगळे पितर त्यांच्या घरी आले. ते नाथबाबा धन्य आहेत, ते नाथबाबा धन्य आहेत, त्यांचा अधिकार मोठा आहे का, ज्यांच्या घरी त्यांचे पूर्वज जेवायला आले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. Sabha 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 S
हरी भक्त जन्मले ज्या वंशी आणि सकळ कुळासी दारी आले ते नाथ बाबा धन्य, ते नाथ बाबा धन्य का खऱ्या अर्थानं ज्यांच्या घरी सगळे पूर्वज सगळे पितर जेवायला आले म्हणजे माझ्या नाथ बाबानं खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या कुळाचं काय केलं हो, उद्धार केला. सकळ कुळासी दारी आले कारण ते हरीचे भक्त होते, हरीचे दास होते, भगवंताचे खऱ्या अर्थानं दास होते. आणि जो भगवंताचा दास खऱ्या अर्थानं असेल, जो हरीचं भजन करत असेल, जो हरीचं नामस्मरण करत असेल, तर खऱ्या अर्थानं यमाची यातना दंड चुकवण्याची ताकद सुद्धा खऱ्या अर्थानं त्या हरिभक्तामध्ये. म्हणून तर माझे तुकोबा राय समोर यमसुद्धा खऱ्या अर्थानं कसे कापायचा, थरथरा थरथरा कापायचा. तुकाराम महाराजांचं नाव ऐकलं ना, तुकाराम महाराज जर नाव ऐकलं तर साधू संतांचं नाव ऐकलं. तुकाराम 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 हे तुकाराम 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 नाम घेता का पेय, नाम घेता का पेय, नाम घेता का घेता काबेयम. एवढा मोठा यमराजा, एवढा मोठा काळ किती मोठा आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी पाहि पाके वडा पसरला सीचा वडा करुणिया माझी आवडा आता मज. एवढा मोठा काळ पण तुकाराम महाराज नाव ऐकलं ना तर यमाला सुद्धा खऱ्या अर्थानं काळ काय काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. कशामुळं? भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं. आणि जे हरीचे दास आहे ना त्यांना यमराजासुद्धा खऱ्या अर्थानं घाबरत असतो बरं का. काळसुद्धा यमराजासुद्धा त्यांच्या पुढे थरथरा थरथरा खऱ्या अर्थानं कापत असतो. म्हणून सांगते का भजन करा, भक्ती करा. तो यमराजा खऱ्या अर्थानं घाबरल्याशिवाय राहत नाही कारण यमाची यातना आणि दंड चुकवण्याची शक्ती खऱ्या अर्थानं तुमच्यात नाही, माझ्यात नाही, तर ती शक्ती खऱ्या अर्थानं हरीच्या भक्तामध्ये. जो हरीचा दास आहे, जो भगवंताचं भजन करतो, थोडक्यात माझे तुकोबा राया का जे खऱ्या अर्थानं सदैव वैकुंठाला गेले, या माझ्या डोक्यावर खऱ्या अर्थानं पाय दिला आणि पाय देऊन सदैव वैकुंठाला खऱ्या अर्थानं गेले, त्यांचा अधिकार खऱ्या अर्थानं यमराजापेक्षाही खऱ्या अर्थानं मोठा म्हणावा लागेल. म्हणजे यमाची यातना आणि दंड चुकवण्याची शक्ती कुणामध्ये आहे, तर फक्त त्या मुलांमध्ये. का जे मुलं हरीचे भक्त आहेत, जे हरीचे दास आहेत, आणि जे आई वडील गेल्यानंतर पिंडदान अन्नदान ज्ञानदान आणि खऱ्या अर्थानं श्राद्ध जर केलं तर आई वडील पापी असू द्यात किंवा पुण्यवान असू द्या, पण मुलांनी पिंडदान अन्नदान ज्ञानदान केल्यानंतर खऱ्या अर्थानं ते पुण्य आई बाबाच्या नावावर जमा होतं. यमाची यातना, यमाची यातना, यमाची यातना तुकली यातंड, यमाची यातना दिल नळक, यमाची यातना तुक दिल नळक. वंशी झाली एक हरी भक्त, वंशी झाली एक हरी भक्त, वंशी तिसऱ्या चरणामध्ये यमाची यातना चुकली आदंड आणि
वंशी झाली आहे एक हरिभक्त, यमाची यातना दंड चुकवण्याची ताकद खऱ्या अर्थानं त्या हरिभक्तात आहे. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, खऱ्या अर्थानं भजन करा. आणि तुम्ही भजन केलं, चिंतन केलं, नामस्मरण केलं, आणि तुमच्या आईवडील गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या नावानं पिंडदान अन्नदान अन्नदान केलं, तर तुमचं पुण्य त्या आईवडिलांना लागू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी एकदा काय करा, भजन करा. विठोबा रखुमाई hari de 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 vithoba rakumai de de vithoba rakumai hari de 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 vithoba rakumai de de vithoba rakumai hari de de hari रुकमाई दे दे विठोबा रुकमाई हरी दे विठोबा रुकमाई दे दे विठोबा रुकमाई हरी दे 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 हरी दे दे हरी दे 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 hari de 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 vitbarak mai de de vitbarak mai hari de de vitbarak mai de de vitbarak mai de de vitbarak hari de 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 vitbarak mai de de vitbarak mai hari re re mubarak mai mubarak mai mubarak mai baba baba सुंदर नाचतात, आहे का नाही? बघितलं ना तुम्ही? तुम्हाला वाटतं का नाही त्यांच्याकडे बघून आम्ही सुद्धा उठून नाचावं काय? एवढं सुंदर नाचतात आणि तुम्ही एकही टाळी वाजवली नाही, आहे की नाही? म्हणून यमाची यातना चुकली या दंड
आणि वंशी झाली या एक हरिभक्त. अतिशय सुंदर गोड वातावरण आहे, सुंदर कार्यक्रम खऱ्या अर्थानं चालू आहे. पण जेवणाची वेळ खऱ्या अर्थानं झाली की पोटामध्ये कावळे ओरडल्याशिवाय खऱ्या अर्थानं राहत नाही. मग तुम्ही किती ब्रह्मज्ञान सांगा ते खऱ्या अर्थानं लोकाला पचत नाही, हेही खरं आहे. म्हणून सांगते खऱ्या अर्थाने या आईसाठी या माऊलीसाठी खऱ्या अर्थाने एवढा सुंदर सोहळा या कुटुंबानं या परिवारानं या ठिकाणी केलेला आहे आणि एवढं सुंदर श्राद्ध या ठिकाणी आपल्या माऊलीचं या ठिकाणी केलेलं आहे. वहा कौन सी चीज आहे जो यहा नाही मिलती, सब कुछ मिलता आहे लेकिन माँ बाप नाही मिलते, लेकिन माँ बाप नाही मिलते. पैशानं सगळं मिळेल, पैशानं मिळत नाही माय आणि बाप. म्हणून फक्त एकच करा का आपले मुलं चांगले जन्माला घाला. मुली जन्माला आल्या पाहिजे कशा, या माझ्या पोरींकडं बघा. कन्या ऐसी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आई वडील सोडून, घरदार सोडून, कुटुंब परिवार सोडून या बिचाऱ्या माझ्याजवळ येऊन राहतात आणि धन्यता दिली पाहिजे त्यांच्या आई वडिलांना. धन्य माता पिता तयाची. त्यांच्या मनात विचार आले, कुणाला वाटतं माझी मुलगी डॉक्टर व्हावी, कुणाला वाटतं इंजिनियर व्हावी, कुणाला वाटतं वकील व्हावी, कुणाला वाटतं प्रोफेसर व्हावी, कुणाला वाटतं माझे लेख क्लासवन अधिकारी व्हावी. पण या पुरीच्या आई आणि वडिलांना वाटते की माझी मुलगी कीर्तनकार व्हावी, माझी मुलगी गायक व्हावी, माझी मुलगी छान वादक व्हावी. माझ्या मुलीनं खऱ्या अर्थानं अख्खा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पिंजून काढावा आणि अध्यात्माचं हे कार्य करावं. म्हणून सलाम खऱ्या अर्थानं त्या माता पित्यांना का ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं असे विचार आपल्या मुलींच्या बाबतीत या ठिकाणी आलेले आहेत. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. म्हणून मुलंही शिकवा आणि जाताना शेवट एकच करणारे मुलीही शिकवा. पण मुलगा मुलापेक्षा मुलगी बरी, मुलापेक्षा मुलगी बरी. आणि प्रकाश देते दोन्ही घरी, कुठे देते दोन्ही घरी, दोन्ही कुळाचा उद्धार करते. बाबा होती म्हणजे लेख, मुलगा फक्त आपल्या बाबाच्या कुळाचा उद्धार करतो. पण एक मुलगी जर भगवंताचं भजन करणारी आणि नामस्मरण करणारी जन्माला आली तर सासरचे 21 आणि बाहेरचे 21 एकूण 42 कुळाचा उद्धार करणारी जर खऱ्या अर्थानं कोण असेल तर ती म्हणजे त्या घरची लेख आहे, ती म्हणजे त्या घरची कन्या आहे. म्हणून महिला मंडळ आपल्या मुलींना खऱ्या अर्थानं शिकवा. आपली मुलगी म्हणजे आपला अभिमान आहे आणि आजची मुलगी म्हणजे उद्याची आई आहे. आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब खऱ्या अर्थानं संस्कारित होणार आहे. पण पहिली काळाची गरज आहे का त्यासाठी आपल्या मुलींवर खऱ्या अर्थानं संस्कार चांगले केले पाहिजे, त्यांना शिक्षण खऱ्या अर्थानं चांगलं दिलं पाहिजे. आता मुलगी सांभाळणं सोपं आहे का? आई बाबाच्या डोळ्यासमोरून घरातून मुलगी निघून जाते तरी आई बाबाला कळत नाही. पोरी सांभाळणं एवढं सोपं राहिलं नाही, मुलगी सांभाळणं एवढं सोपं नाही. पण माझ्याकडे एवढ्याचं नाही, कधी संस्थेवर या तर आजही या वर्षी तर भरपूर ॲडमिशन झाले, 60-70 मुली खऱ्या अर्थानं या वर्षी नक्कीच माझ्याजवळ राहणार आहेत. मागच्या वर्षी 50 होत्या, या वर्षी 60-70 मुली माझ्याजवळ 71 मुली राहणार आहेत. म्हणजे विचार करा का खऱ्या अर्थानं मुलगी सांभाळणं तर सोपं नाही आहे पण सांभाळण्याचा हेतू एकच आहे का आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होणार आहे आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होणार आहे. म्हणून ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा घाट घातला आहे. माझ्या वडिलांनी हे आध्यात्मिक ज्ञानाचं खऱ्या अर्थानं जो प्रसाद आहे तो खऱ्या अर्थानं आमच्या हातामध्ये दिला आहे, हा वारसा त्यांनी आम्हाला दिला आहे. म्हणून आता तुम्ही आमच्या तिघी बहिणींचे कायम कीर्तन ऐकताय, अनिता वणिता सुनिता, आमच्या तिघींच्या 3 वारकरी शिक्षण संस्था आहेत. तिघींकडेही खऱ्या अर्थानं मुली शिकवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही करतो. माझ्या वडिलांनी हा ज्ञानाचा वसा वारसा खऱ्या अर्थानं आमच्या हातामध्ये दिला आणि ती ज्ञानाची ज्योत आम्ही अखंडपणे या ठिकाणी महाराष्ट्रभर तेवत ठेवणार आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थानं ही आध्यात्मिक विद्या दिली ते म्हणजे माझे वडील, माझे गुरु. पण सासरी गेल्यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं माझं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये केलं ते म्हणजे माझे सासरे गंगाराम शेठ जाधव, हरिभक्त परायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव. त्यांनाही जाऊन खऱ्या अर्थानं आता 9-10 महिने पूर्ण झालेत. म्हणजे कधी माझे कीर्तन सोडून कधी कुठे गेले नाही. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा जेव्हा मी कीर्तनाला यायचे तेव्हा माझे सासरे 60-65 वर्षाचं वय होतं. स्वतः ड्रायव्हिंग करायची, मी शेजारी बसलेली असायची. माझं भाग्य एवढं होतं का सासरे शेजारी बसण्याचा मान खऱ्या अर्थानं मला रोज मिळत होता. स्वतः गाडी चालवायची मला घेऊन फिरत होते. पण पहिल्यांदाच केदारनाथला तीर्थयात्रेला गेले आणि केदारनाथच्याच पायथे शहर अटकणं, त्यांचं दुःखद असं निधन झालं. आयुष्यभर परमार्थ केला, नामस्मरण केलं, चिंतन केलं तर मरण सुद्धा केदारनाथला आलं. सांगते चांगलं जगा, चांगलं वागा, भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, चिंतन करा. आज केदारनाथ म्हणजे स्वर्गाचं दार आहे आणि जिथून पांडवांना स्वर्गाचं दार उघडलं ना ते म्हणजे केदारनाथ. आणि त्या ठिकाणाहून त्यांचं जाणं झालं. आता माझ्या सासऱ्यांचं सुद्धा श्राद्ध 22-8 या दिवशी मांडवे खुर्द म्हणजे माझं गाव आहे साकूर
मांडव मांडवे खुर्द आणि तालुका पारनेर खऱ्या अर्थानं बावीस आठला त्यांचं श्राद्धही या ठिकाणी येत आहे. म्हणजे अशी मंडळी आमच्या जीवनामध्ये आली. दोन बापांनी माझ्या जीवनाचा जगी ऐसा बाप व्हावा आणि त्याचा वंश मुक्ती सजावा असे दोन बाप माझ्या जीवनात आले. ज्यांनी जन्माला घातलं ते म्हणजे माझे भानुदास महाराज आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भर मला घेऊन फिरलं ते म्हणजे माझे सासरे गंगाराम महाराज. म्हणून माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचं नाव आहे हरिभक्त परायण वैकुंठवासी गंगा भानू म्हणजे गंगाराम महाराज व भानुदास महाराज मुलींची वारकरी शिक्षण संस्था भुलेवाडी संगमनेर. या दोन बापांचं नाव आजही माझ्या वारकरी शिक्षण संस्थेला आहे कारण त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही या जागेवर आहे. म्हणून मुली खऱ्या अर्थानं चांगल्या घडवा चांगल्या घडवा. आणि जाताना शेवट एकच सांगते का मुलं चांगले घडवा. मुलं बाकी जन्माला घाला कुणासारखे छत्रपती शिवाजीराजांसारखे मुलं जन्माला आले पाहिजे. मुलं आले पाहिजे संत बाळूमामांसारखे जन्माला. मुलं आले पाहिजे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा माझ्या मुक्ताबाई सारख्या लिखी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काका मुक्ताबाई यांच्यासारखी खऱ्या अर्थाने संतती खऱ्या अर्थानं आपल्या पोटी या ठिकाणी जन्माला आली पाहिजे एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगेन. आणि या जिजाई गेल्या. आता जिजाई म्हणजे जिजा माताच होत्या. जिजा माता सारख्याच खऱ्या अर्थानं आयुष्यभर राहिला. डोक्यावर पदर कपाळाला कुंकू नाकामध्ये नथ खऱ्या अर्थानं ज्यांचा साज सुद्धा खऱ्या अर्थानं अगदी जिजा माता नावाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी साजणार आहे शोभणार आहे. आपल्या मुलांवर संस्कार केले आणि आपल्या मुलांवर संस्कार केले ना म्हणून आजचं एवढं समाज या ठिकाणी कार्यक्रमाला जमलंय. आता आता सोपं नाही. आता लोकांना कुठेही जायला वेळ राहिला नाही. पण जिथं प्रेम आहे जिथं माया आहे जिथं आदर आहे तिथं लोक आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकदा वंदन करूया खऱ्या अर्थानं या जिजामातेला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. जय भवानी मुजरमानाचा मानाचा जिजाईला मुजरमानाचा मानाचा जिजाईला मुजरमानाचा मानाचा जिजाईला मानाचा मानाचा जिजाई
श्रद्धा आईच आहे म्हणून त्याही जिजामातेला वंदन आणि याही जिजामातेला वंदन का जिने आपला प्रपंच फुलवला, संसार फुलवला. दोघीही जिजामातेंना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपला सर्वांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी मानाचा मुजरा. आणि शेवटी एकच करते का ही माऊली आपल्या कपाळाचं कुंकू आपल्या बरोबर घेऊन गेली. काय महिला मंडळ, सगळ्यात चांगलं मरण बाईच्या जातीचं मरण, स्त्री जातीचं मरण म्हणजे आपल्या कपाळाचं कुंकू आणि आपल्या सौभाग्याचं लेणं आपल्या बरोबर घेऊन जाणं, त्याला कसं मरण म्हणतात? आहेव मरण आहेव. आणि हे खऱ्या अर्थानं जे आहेव मरण आहे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी या आईला आलं, या माऊलीला आलं. आहेव मरण मला सोमवारी याव, सांगते बंधुराया तुला मगन धाडाव. आहेव मरण आलं पण त्यांचे जे खऱ्या अर्थानं पती आहेत त्यांच्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून पडला. एक वर्षापासून खऱ्या अर्थानं जिजाई खऱ्या अर्थानं त्यांना दिसल्या नाही. म्हातारपणी एकमेकाला एकमेकाचा आधार लागतो, एकमेकाची साथ लागते. पण एक वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं जिजाई भातुकलीच्या खेळामधली राजा निकराणी, भातुकलीच्या खेळामधली राजा निकराणी. अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी. संतुदादांचा डाव खऱ्या अर्थानं अर्ध्यावर मोडला गेला. ज्याची पत्नी जाते, ज्याची लक्ष्मी जाते ना, त्या पुरुषाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी किंमत कळायल्याशिवाय राहत नाही. आहेव मरण या माऊलीला आलं, आपल्या कपाळाचं कुंकू बरोबर घेऊन गेली. आणि शेवट एकच का, आता या मुलांना आई म्हणून हाक मारायचा सुद्धा अधिकार राहिला नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईला भेटा, आईला मिठी मारा, आई आई करून हाका मारा. आणि ज्या दिवशी आई गेली सोडणी या गेली आई आम्हाली कराना, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. बापले किरडत बसली सांदी कोपऱ्याला, बापले करडत बसली सांदी कोपऱ्याला. आठवण येते आई याच घडीला, आठवण येते आई याच घडीला. सोडोनी या गेली आई आम्हाले कराना, सोडोनी या गेली आई आम्हाले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला, मारू मी कुणाला, मारू मी कुणाला. झालंय पिंडदान झालंय, आता माझं ज्ञानदान अगदी 2-3 मिनिटामध्ये एंड होईल. आणि शेवटी राहील ते अन्नदान, पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान. झालं का आज या माऊलीला, तिच्या आत्म्याला आज स्वर्गामध्ये काय मिळणार आहे? चांगली गती. आणि शेवटचा निरोप पांडुरंगाला, पांडुरंगा या आईचे सगळं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान या मुलांनी मुलींनी व्यवस्थित पार पाडलेलं आहे. नातवंडांनी व्यवस्थित क्रियाकर्म केलंय. म्हणून शेवटचा निरोप पांडुरंगाला, पांडुरंगा या माऊलीला चांगल्या मोठ्या मोक्षपदाला जागा दे. शेवटचा निरोप बरं का. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, आई माझी देवागरी निरोपतीला देशील का. आज आहे आई माझा वाडा दिवस, सोनियाचा घास मला कोण भरवील. पतंग रे पतंग थोडा तरी थांबशील का, आई माझी देवागरी निरोपतीला देशील का. काय केलं जिजाईंनी, काय केलं? तळाताचं पळणं केलं, नेत्राचा तो दीप दाबिला. सुखाचा तो दिवस पाहण्या माया माझी हरपली. पतंग रे पतंग थोडा तरी थांबशील का, आई माझी देवागरी निरोपतीला देशील का.
द्रौपदीला देशील का आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या बुणात रखरख द्यारात राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या गावात कधी मिळेल ना मुठ बरगास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटचे फास आई माझी मायेचा सागर तिला दिले म्हणजे नक्कीच खऱ्या अर्थाने ही माऊली या लेकराला या मुलांना या सुनांना या लेकींना हे नातवंडाला काय देणार हो काय देणार तू का मन पित्रो आशीर्वाद तू का मन पित्रो आशीर्वाद दे ते कल्याण Yeah.
झालेली आहे, त्याच्यामुळे वेळ गेला आमचा अजून 15 मिनिटं. पण तुम्ही सगळ्यांनी गोड साथ दिली, सगळ्यांचे परत एकदा आभार. पण काय करू, आम्ही 10 आलो आणि तुम्ही 11 आले. पहिले लोक अगोदर मंडपात असायचे, महाराज मागून यायचे, पण आता उलट झाले. आता महाराज आधी येतात आणि लोक मागून येतात, त्याच्यामुळे उशीर होतो. काय करावं, 10 वाजल्यापासून आलोय, 11 कीर्तन आम्ही सुरू केलंय, काय करणार आहे. ऐकणे जमाना बदल गया हे वा. म्हणून सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार, सगळ्यांनी गोड साथ दिली. एकदा माझ्या लेकींसाठी जोरदार टाळ्या वाजवा पटकन, सुंदर, खूप छान. आणि एकदा टाळी वाजवा आमचे नवनाथ महाराज गडाक आणि आमचे भारत महाराज गुंजाळ यांच्यासाठी. त्यामध्ये माझी लेकही आहे जिनं आता गायन केलं थोडंसं, म्हणजे आमच्या पोरी चांगलं गायन करतात बरं का, पण आज सगळी गायक वादक मंडळी होती त्यामुळं कोणी काही म्हटलं नाही. पण तुम्ही पाहिलेलं आहे माझ्या मुली खऱ्या अर्थानं आमच्या चांगल्या पद्धतीनं गायन करतात. माझ्या सगळ्या वारकरी चिमण्या या ठिकाणी आल्यात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे आभार. आणि एकदा टाळी वाजवा विनेकऱ्यासाठी. वा, विनेकरी फारच आवडले बरं का मला. जुनं ते स्वन आणि नवं पण हवं, पण नवीनही तयार झाले पाहिजे. एवढं सुंदर तो ते नाचणं, एकदम नाजूक नाजूक नाचणं बघा. असं नाचणं कुठं नाही, काही काही ठिकाणी धांगडा धिंगा पाहायला मिळतो, पण खरंच अतिशय गोड अतिशय सुंदर विनेकरी. आणि ज्यांनी सुंदर मृदुंगाची साथ दिली ते ऋषी महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, आणि एकदा टाळी वाजवा साऊंड सिस्टीमवाले आमच्या गीते भाऊंसाठी. एकदा सुंदर सेवा, सुंदर, म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार. आणि ज्यांनी यूट्यूबची या ठिकाणी शूटिंग केलेली आहे, म्हणजे हा कार्यक्रम यूट्यूबवर टाकल्यानंतर आपल्याला जेव्हा जेव्हा वाटेल की हा झालेला कार्यक्रम मला पाहायचा आहे, तो परत एकदा यूट्यूबवर आपल्याला ही सेवा पाहायला मिळेल. इतकं गोड नियोजन या सानप परिवारानं या ठिकाणी केलं, या सगळ्या बंधूंचे या ठिकाणी मी परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानते. ज्यांनी मला सेवा करण्याची संधी दिली ते आमचे सतीश भाऊ, तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. आणि जाताना एकदा माऊलीचं भजन हातभार करा पटकन, हातवार. या जन्मात टाळी वाजवली नाही, पुढच्या जन्मात दोन हाताच्या जागी दोन पाय, चार पाय, दोनच पाय ठेवायचे असतील तर दोन्ही हाताने काय करावं लागेल, वाजवा जोरात. वा, निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, सोपा मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, हे निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. काही विचारिया तुकार मिया बोला बोलायचं असेल, आदरांजली अर्पण करायची असेल, त्यांनी 2 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं पटपट इथं येऊन बोलायचं आहे. पावसा